कोटि ब्रह्मांड राजा अधिराज स्वामी आईंकडे अंजलीला पहिल्यांदा ऑपरेशननंतर पहिल्यांदा घेऊन चाललोय मी अंजलीला। तर हाय मित्रांनो, आम्ही चाललोय अक्कलकोटला। अक्कलकोटला आम्ही का चाललोय ते नंतर सांगते। आमचं खूप मोठं सिक्रेट आहे। आम्ही तर इथं बसलो होतो बघा मित्रांनो, इथं स्वामी समर्थ मंदिर मध्ये येऊन सुद्धा हे लक्ष फक्त पेड्यावर आहे। नुसतं पेड्यावर लक्ष चालायचं। डोकं टेको इथं, डोकं टेको, डोकं टेको, टेको डोकं, डोकं टेको, व्हेरी गुड। मित्रांनो, एक अंजलीची वेळ होती, ती स्वतः चालू शकत नव्हती। जन्मामध्ये डॉक्टरने सांगितलं की चालणं अवघड आहे। स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये शेवटी अंजलीला मी चालत आणलं। चालत स्वामींची भक्ती कधीच वाया जात नाही। मित्रांनो, आपलं नशीब पण किती छान आहे, स्वामी समर्थांची आरती भेटलेली आहे। मित्रांनो, बघू शकता पाठीमागे स्वामी समर्थ मोठी मूर्ती आणि इथं सगळं आयुर्वेदिक। मित्रांनो, कधी लक्षात ठेवा, अंजलीला मी आयुर्वेदिकच चालू केलं। परत प्युअर मध आहे बरं का, हे माझ्यासमोरच ते म्हणजे ते ओळ असत ना, त्यातनं भरतात ते माझ्यासमोरच, मी स्वतः बघितलेलं आहे। आपले युवराज खास मित्र भेटलेले आहेत आणि ते अंजलीला काहीतरी गिफ्ट देऊ इच्छितात। काय झालं ते माझ्याकडून अंजली त्यांना हे स्वामींची पादुका आणि एक फोटो फ्रेम गाडीमध्ये लावण्यासाठी सप्रम दे। लवकरात लवकर बरं करा, तिचं सर्व चेहरा बरा करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। हीच माझी इच्छा अंजूला सगळं सुखी समाधानी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। बघू शकता बाळप्पांच्या घरामध्ये स्वामी समोर स्पष्ट पाय दिसतात। हे जे आहेत हे पायांचे ठसे आहेत, पूर्ण ॲक्युरेट पूर्ण बघू शकता तुम्ही। हा त्यांची टाच आहे आणि समोरचा पंजा आहे। ह्याच्यावरून समजतं की स्वामी समर्थांची उंची किती असेल, त्यांचा पायाचा पंजा वा कसला मोठा होता। हा स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने 1872 साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्यगणासमोरचा कॅमेऱ्यातला हा भारतातला पहिला फोटो आहे। गाभाऱ्यामध्ये नागाचा फणा असलेली जी मूर्ती आहे ते स्वामी समर्थाचे शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे। बाळाप्पा महाराज स्वामींच्या सेवेत प्रत्यक्षात 22 वर्ष होते आणि गाभाऱ्यात वरच्या कोनाड्यात देवळीमध्ये छत्रीखाली श्री स्वामी समर्थाची मूर्ती आहे बघा। मित्रांनो, एसटी स्टँडच्या समोरच आहे खंडोबा मंदिर, नक्की तुम्ही येऊन दर्शन करा। खंडोबाचा मंदिर आहे, जेजुरीचा खंडोबा आहे, महाराजांनी स्वामींनी स्थान दिलं। म्हणजे इथे खंडोबा ह्या बाजूला दोन बायका खंडोबा, उजवीकडे ती माणसे आणि डावीकडे ती बांग दोन बायका।
आणखीन बनाई आणि महाराज बसून गेले ओठ्यावर. जे सर्वप्रथम महाराज आले या मंदिरात आले ओठ्यावर, ज्या महाराजांच्या पादुकात 3 दिवस राहिले स्वामी, 3 दिवस राहिले स्वामी समर्थ महाराज इथे, म्हणजे पहिल्यापर्यंत अकोलकोट मध्ये आल्यानंतर ना. हो, इथे 3 दिवस राहिले. ते सर्वप्रथम आले ते 3 दिवस राहिले. इथे स्वामी 3 दिवस राहिल्यानंतर याच ओठ्यावर एका अहमद अली खान रिसाईलदार नावाचा फकीर, पूर्वी ते एक वेस होती, त्या वेशीवरती पहारा करीत होता. आणि पहारा करीत असताना त्या फकीरानं पाहिलं महाराजांना सर्वप्रथम. तो फकीरीकडे महाराजांकडे आला. महाराजांना फकीराला माहित नव्हतं महाराजांची मस्करी करीत होता फकीर. आणि तेव्हा त्या फकीराला महाराजांनी याच ओठ्यावर रिकाम्या चिली मधून अग्नी काढून दाखवला याच ओठ्यावर. बर बर बर, ह्याच ओठ्यावर का? बर 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 बर. जाऊन मग पुढे चोळप्पांना सांगितलं. ते चोळप्पा इथं आले. त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेला समाधी मध्ये. बर 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 बर. महाराज येण्यापूर्वीच संस्थान काळातलं मंदिर. बर. तिथून मग महाराज वटवृक्ष मंदिरात 22 वर्ष राहिले मुख्य मंदिरात. आणि 22 वर्षानंतर चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी घेतली श्री स्वामी समर्थ महाराज. तर मित्रांनो, दर्शन मात्र एकदम छान झालं स्वामी समर्थांचं. आपल्या सर्वांचं दर्शन खूप छान झालं. बघितलं असेल तुम्ही की राजांची पण भेट झालेली आहे. नंतर रानक्षेत्रामध्ये आपण स्वामी सेवा पण केली. नंतर न परत आपण स्वामींचा महाप्रसादही खाल्ला. प्रत्येकाने असं अक्कलकोटला गेले की नक्की स्वामी सेवा करा, महाप्रसाद खावा. नंतर न परत मनापासून स्वामी समर्थांना हाक मारा, स्वामी दर्शन खूप छान देतील. तर मित्रांनो, छान